सामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात वाळू माफियांची दबंगगिरी। तहसील आवारातील तलाटी यांनी केलेले वाळूचे ढंपर वाळू माफियांनी रात्रीच केले पसार। तर दुसरीकडे जळगाव रोडवर देखील पकडलेले ढंपर रात्रीच पसार। जामनेर तालुक्यात रात्रीची चोरटी वाहतूक ही सर्रासपणे सुरू असून हे अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे वाळू माफिया महसूल व पोलीस प्रशासनाचा कुठलाही धाक न बाळगता राजरोसपणे रात्रीची वाहतूक करत आहेत। तसेच काल रात्री अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ढंपर क्रमांक MH04GA3492 हे पुढील कारवाईसाठी जप्त करण्यात आले असता चक्क तहसील कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या या ढंपरला वाळू माफियांनी रातोरात पसार केल्याची घटना घडली होती। तर दुसरीकडे अशाच अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाळूचे ढंपर क्रमांक MH19Y9171 हे ढंपर जळगाव रोडवर तलाट्यांनी पकडले असता ढंपर चालकाने ढंपर खराब असल्याची बतावणी करत ते ढंपर रात्रीच पसार केले आहे। जामनेर तालुक्यात अशा घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या असून काही दिवसांपूर्वीही अशीच एका अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ढंपरमुळे एका निष्पाप युवकाचा बळी गेला होता। परंतु तरी देखील प्रशासनाची यावर लगाम लागलेली दिसत नसून सदर घटनेची गांभीर्य लक्षात घेता काल घडलेल्या या घटनेनंतर ढंपर मालकांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश जळगाव जिल्हा उपविभागीय दंडाधिकारी दीपमाला चौरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत। कोणाचं साहेबांचा एक कॉलर होऊन ती गाडी नंतर सापडली ना, तर मग तिथं मी सोपस्कार लावलो। ठीक आहे, हां हो, सोपस्कार मग सर्वांचं लावताय हो, मी पण माझ्या परमिशन करा आता जाणलो तू सुप्रीम जे काय करायचं चालू करून तिथपर्यंत चाललो पण याच्या पुढं नको घेऊन त्याचा नंबर आहे विकास पांडे ड्रायव्हरने आम्हाला येत चाला ठीक आहे ना मायशिव नगर मोबाईल नंबर गेला का सगळ्या स्टेशन पोलीस स्टेशन ताब्यामध्ये घेत होते आणि त्याच्यानंतर त्याचा पंचनामा झाल्यानंतर पुरुषांना गुन्हा दाखल होतो। आता कालचा जो प्रकार झालेला आहे की दोन डंपर होते ते अगोदर सांगितलं आणि आपण नाही सांगितलं तर काल रात्री दोन डंपर या ठिकाणी तिथे आलेले होते सूर्यास्तानंतर ते आलेले या प्रकरणात ते आढळले गेले कारण ही चालूच आहे वाहतूक चोरटी याच्यामुळे हे बळी सुद्धा गेलेला आहे जवळच्याच गावामध्ये गांगड्यात पालखी आहे त्याच्याकडे आपल्याला ते म्हणायचं नाही आहे पण सूर्यास्तानंतर जी वाहतूक होते ती अवैधरित्या वाहतूक आहे मग तशांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे। काल रात्री ते रंगत इथपर्यंत आले आल्यानंतर रात्री काय घडलं काय माहित नाही अडीच वाजेपर्यंत घेऊन गेला ते एक डंपर त्या ठिकाणी खराब झाले आहे त्याला इंजिनियरला सांगितलं की बा ठीक आहे हलवू नको एक गरम त्यांनी आमच्या समक्ष घेऊन घेतलं सगळं रात्री अडीच वाजेला दोघं डंपर गेले डप्पांना त्यांना ताकीद दिली होती डंपरवाल्याला की मी इथनं आल्याशिवाय सकाळ जरी झाली दुपार जरी झाली तर डंपर इथनं आलो नाही मग रातच्या रात इथनं डंपर गायब झाले नाही मॅडम। हे जे होऊन राहिले ना रात्रीची अवैधरित्या वाहतूक ती बंद झाली पाहिजे दिवसात वाहू द्या ना किती वाहत आहे रात्री मॅडम अक्षरशः इतके बेजबाबदारपणे गाडी चालवली जाते की विचारताच तुम्ही एक निष्पाप बळी गेलेला आहे त्याच्यामुळे आणि सर्वात महत्वाचं एकदा जर आपल्या इथं शासकीय कार्यालयाच्या कंपाऊंड मध्ये जर डंपर आला किंवा ट्रॅक्टर तरी ते सुटलं नाही पाहिजे किंवा रात्री तरी ती वेळ असली तरी सोडलेलं नाही ते परत सांगतो ते सोडलेलं नाही त्यांनी पळवून दिले ते गुन्हा दाखल करणार आहे त्याचे
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।